नहीं, विरोधी पक्ष शेतकऱ्यांची बाजू घेतो आहे याचा आनंद आहे, पण हाच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होता तेव्हा कसा वागत होता याचाही विचार करण्याची गरज आहे। दुसरं, आज याच विरोधी पक्षाच्या अनेक राज्यांमध्ये सरकारं आहेत, तिथे हे विजेबद्दल यांचं काय धोरण आहे, उत्तर प्रदेशमध्ये हरियाणापेक्षा वीज महाग आहे हे स्पष्ट झालेलं असताना तिथे का नाही करत, आणि नरेंद्र मोदी साहेब किसान किसान छोटा किसान देश किसान म्हणतात, तर सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना एकच विजेचा दर याच्याकरता बीजेपी आग्रह का होत नाही। मला असं वाटतंय की मेपर्यंत वगैरे नाही, पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि एका दरावर वीज मिळाली पाहिजे, कारण MSP ते सगळ्यांकरता सारखी असते। बीजेपीने याच्याकरता काम करावं अशी मी आग्रहाची विनंती देवेंद्र फडणवीस यांना करीन।